आज 9 ते 10 वर्ष कंत्राटी कर्मचारी होत्या. असा आघात झाल्यानंतर त्या म्हणल्या असत्या मला लॉंग टाइम सेटलमेंटचे पैसे द्या, मी घरी बसते. परंतु हे कौतुक करण्यासारखं या ताईचं की ती म्हणली मला सेटलमेंट नको, काही नको, किंवा मला तुमचं 50,000 नको, 1,00,000 रुपये नको, मला काम द्या, मी माझं कष्ट करते आणि त्याच्यावर माझं घर चालवते. नमस्कार, आज आपण हडपसर बिटिकवडे रोड या ठिकाणच्या ससाणे उद्यानामध्ये आहोत. मागील 15-12 महिन्यापूर्वी ताईकडून माझ्याकडे एक तक्रार आली होती या सुवर्ण कसबे यांची. त्या पालिकेमध्ये कामाला होत्या, परंतु काही आजारपणामुळं त्यांच्या पायाला गँग्रीन झालं, त्याच्यामध्ये त्यांचा पाय काढावा लागला. आणि किती वर्ष झालं तुम्ही कामाला? एक वर्ष. वर्ष 12 नंतर त्यांना कामाला घेत नव्हते, त्यांनी तक्रार ती रुपाली ताईकडे दिली. त्याच्यानंतर तो विषय माझ्याकडे आला. महिन्याभराच्या आतमध्ये आज आम्ही त्यांचं काम केले आणि आज त्या इकडे ड्युटीवरती हजर झाल्या. मी तत्पूर्वी रुपाली ताईला सांगेल की रुपाली ताईने थोडं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधावा. नमस्कार, तुम्ही बघतात की आमच्यासोबत सुवर्णाताई कसबे आहे. वास्तविक पता या पुणे मनपामध्ये कंत्राटी कामगार आहेत, सुरक्षा कर्मचारी म्हणून. लक्षात घ्या, जेव्हा पुणे मनपामध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून राहतो, आपण त्याचे ट्रस्टी म्हणून जेव्हा असतो, लोक निवडून देतात ज्या वेळेला, त्यावेळी तिथे काम करणाऱ्या लोकांचं दायित्व पण स्वीकारण्याची तेवढी त्या माणसाची पात्रता तेवढी धमक असली पाहिजे. या सुवर्णताई कोरोनाच्या काळात यांनी अहोरात्र सुट्टी न घेता ड्युटी केली आणि अचानक त्यांना पायाचा त्रास सुरू झाला ऑन ड्युटीमध्ये, की ज्यांना कुठलाही त्रास नव्हता, त्यांचा पाय दुखायला लागला, शिर दुखायला लागली आणि त्यातनं इतका वाईट प्रसंग त्यांच्यावर आला की त्यांचा पाय त्यांना कापावा लागला वैद्यकीय उपचारासाठी आणि त्याला कुठलाही पर्याय नव्हता. जर जगायचं होतं तर ते उपचार करणं गरजेचं होते. त्यानंतर त्यांना त्या ठेकेदारांनी, जो काही पुणे कॉर्पोरेशनचा आहे, त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही उपचार करून घ्या, तुम्हाला ड्युटीवर झालंय, आम्ही तुमचा नक्की विचार करू, असं आश्वासन दिलं. परंतु म्हणतात ना की ते आश्वासन नेहमीप्रमाणे त्या लोकांनी ते पाळलं नाही. आधीच शरीरावर एवढा मोठा आघात झाला, घरी कोण नाही आहे, त्यांना मुलंबाळं आहेत, त्यांच्यावर ती घरातल्याची जबाबदारी आहे. वर्षभर झालं त्यांना आज घेतो उद्या घेतो टोलवा टोलवी झाली होती. ती तक्रार आल्यानंतर मी आपले जे वसंत भाऊ आहेत, पालिकेतले नगर माजी गटनेते आणि या शहराचे अध्यक्ष, यांच्या कानावर विषय घातला की भाऊ असं जर आज्ञा होणार असेल तर उपयोग काय. तोपर्यंत ह्या त्यांनी अनेक जणांच्या वाऱ्या केल्या, अनेक जणांना सांगितलंसुद्धा होतं. ज्यावेळी ह्या तक्रार घेऊन आल्या होत्या त्याचवेळी त्यांचं काम होणार होतं हे मलाही माहिती होतं. मी त्या भाऊला म्हणलं की भाऊ आपण लाईव्ह करू, तेव्हा मला वसंत भाऊ म्हणला ताई नको, आधी त्यांना कामाला लागू दे आणि मग आपण करू, म्हणजे पहिला बाप दाखवू आणि मग श्राद्ध घालायचं जे काही काम आहे ना त्या पद्धतीचं काम आपण करू. मग त्याच्यानुसार जेव्हा तक्रार गेल्यानंतर पालिकेच्या ऑफिसमध्ये जे काय आमचं मनसे काम असतं त्या पद्धतीने आमचं काम सुरू झालं. ते सुरू झाल्यानंतर आज आम्हाला अभिमान वाटतोय, म्हणजे आज तिन्ही तर देव माणूस म्हणून तात्यांच्या रूपाने बघितलं असेल, कारण का तिला सुवर्णताईला माहिती होतं हे काम झालंच नव्हतं, होऊच शकत नव्हतं. परंतु आज ती त्या कामावर जॉईन झालेली आहे. तिला कृत्रिम पाय लावून त्या तिला ड्युटी जो पाय लावलेला आहे त्याच्या जीवावर, तिच्या इच्छाशक्तीवर तिला ते काम करायचे म्हणून तिचं आज ते काम झालेलं आहे. ही गाडी तिची जी आहे तिला सपोर्टिंग, म्हणजे लक्षात घ्या, मोठा आघात झाला तरी इच्छाशक्ती तिची गेली नव्हती आणि त्या इच्छाशक्तीला स्वरूप देणारचं काम आज वसंत भाऊ असतील, मी असेल, आम्ही केलेलं आहे. सांगायचा उद्देश एवढाच की जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतो तेव्हा तिथं काम करणाऱ्याचं प्रत्येकाचं दायित्व हे आम्ही स्वीकारतो आणि काम हे आम्ही दमदारच करतो. आज आज बघून मला छान वाटते, कारण का फोनवर पण रडायची सारखी, सतत बोलायची, कामाच्या ह्याच्यामुळे फोन उचलला जायचा नाही, चुकामुक व्हायची, तर तिला भीती वाटायची की बाबा आम्ही काम करणार आहे का नाही करणार. पण ज्या दिवशी ऑफिसमध्ये वसंत भाऊशी बोलल्यानंतर जे काही 1-2 फोन फिरले त्याच्यातच तिला म्हणलं ताई तू जा, तुझं काम होणार. तिनेच मला सांगितलं की मला हा विश्वास होता
म्हणूनच मी तुमच्यापर्यंत तात्यांपर्यंत आलेली आहे। आणि आजचा जो काही आनंद आहे हा प्रचंड खूप चांगला आहे, आणि हीच कामाची पद्धत आमची असल्यामुळे मी खरं तात्याचं अभिनंदन का करेल, जरी आम्ही सहकारी असलो तरी अभिनंदन का करेल। चार चार पाच पाच टर्म नगरसेवक होणं पण ते कामातून टिकवून ठेवणं उसमें मी दम लगता है, आणि ते आमच्या तात्यांकडे नक्की आहे एवढंच सांगते। आणि अशाच पद्धतीने आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची कामं होणार। आता मी तात्याला विनंती करेल की तात्यांनी थोडंसं या बाबतीतलं हे करा, इकडे एक बाजूली आहे तुम्ही, तिकडे लोकांना जाऊ दे। नमस्कार, आत्ताच तू या पण दिसत नाही, इकडे ये ना, ती गई एका बाजूला दिसतील तर। आत्ताच ताईंनी बऱ्याच काही गोष्टी डिटेलमध्ये या ठिकाणी सांगितल्यात। सुवर्णताई माझ्याकडं मागच्या महिन्यामध्ये आल्या होत्या, आणि ज्यावेळेस त्या माझ्याकडं आल्या त्यांनी मला पण वाटलं होतं की काही शेवटी सुरक्षा कर्मचारी म्हणून त्या महानगरपालिकेमध्ये गेल्या 9 वर्षापासून आहेत। 2011 झाले त्यांचे मिस्टर एक्सपायर होते, त्यांचे मिस्टर 12 वर्षापूर्वी एक्सपायर झाले, आणि त्याच्यानंतरनं त्या महानगरपालिकेमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून कामाला लागल्या। 9 वर्ष त्यांनी महानगरपालिकेमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून सेवा दिलेली आहे, ठीक आहे, त्या असतील कॉन्ट्रॅक्ट बेसवरतीच आहेत, त्या 9 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करत आहेत। परंतु हे काम करत असताना मागच्या वर्ष 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्षात कोरोनाचा पिरियड चालू होता, त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांना कुठल्या क्वारंटीन सेंटरला होता, त्यांना जेवढे काय महानगरपालिकेचे क्वारंटीन सेंटर आहे त्या सगळ्या क्वारंटीन सेंटर 2-3 क्वारंटीन सेंटरला हडप चालला। या मी यांना ओळखत नाही आहे, या रामटेकडीमधले आहेत, रामटेकडीमधल्या SRAमध्ये राहतात, पण त्यांना माहिती होतं की त्या आमदारांकडे गेल्या, त्या इकडच्या नगरसेवकांकडे गेल्या, त्या महापौरांकडे गेल्या, त्या सगळीकडे गेल्या, परंतु त्यांना तिथं न्याय मिळाला नाही। प्रत्येक ठिकाणी त्यांना कारण एवढंच सांगितलं गेलं की तुम्ही सुरक्षा कर्मचारी आहे, त्यामुळे तुमचा पाय आज त्यांचा उजवा पाय पूर्ण मांडीपासून कापलेला आहे, त्यांच्या पायाला खाली बोठामध्ये काय उभे राहून, कारण ह्या 8 तास सतत उभ्या राहायच्या, आणि सतत उभ्या राहिल्यामुळं मला वाटतं कदाचित व्हेरिकोज वेनचा त्यांना त्रास झाला असेल, आणि त्याच्यातून त्यांच्या पायाला इकडे मागे गाठी झाल्या, आणि त्या गाठींचं गँग्रिंग झालं, आणि त्यामुळं त्यांचा पाय शेवटी 2-3 ऑपरेशन करून त्यांचा पाय कापावा लागला। ऑलरेडी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे जेवढं होतं नव्हतं त्यांनी ते सगळं घालवलं, त्यांना फक्त 2 मुली आहेत। आणि या सगळा विषय होत असताना मला वाटतं की महानगरपालिकेने ह्या अशा लोकांची जी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लोकं कामाला आहेत आपल्याकडं, ह्यांचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्ससुद्धा आपल्याकडे कुठलाही काढला जात नाही आहे महानगरपालिकेकडं, जो की काढला गेला पाहिजे। जर तो काढला तर ह्यांना त्याच्यामध्ये ते सगळ्या बऱ्यापैकी त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या असत्या, त्यांना त्यांचं पैसे मिळाले असते, त्यांचं ऑपरेशनचा खर्च त्यांचा कमी झाला असता, या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या। परंतु महानगरपालिका ह्या गोष्टींची कुठलीही रिस्क पालिकेने घेतली नाही, फक्त त्यांना एवढं सांगण्यात आलं की तुम्ही आर्टिफिशियल पाय लावा, आर्टिफिशियल पाय लावल्यानंतर आम्ही तुम्हाला कामावरती घेऊ। 80,000 आर्टिफिशियल पाय घेतला त्यांनी नसताना, की कशासाठी, या कामाच्याच आशेपोटी ना, की ठीक आहे बाबा मला 80,000 खर्च केला आणि मला काम तरी लागेल। पण आता असं यूज अँड थ्रो पालिकेकडनं कोणत्याही परिस्थितीमध्ये झाला नाही पाहिजे, आणि जो त्यांचा झाला गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी इथल्या आमदाराच्या घरी गेले, आमदारांनी उलटं त्यांचा व्हिडिओ बनवून टाकला, आम्ही न्याय दिला म्हणून, न्याय दिला नाही दिला काही पाहिलं नाही। महापौराकडे माझे महापौराकडे गेले तिथून पण तेच, स्थानिक नगरसेवकाकडे गेले तिथून पण तेच, म्हणजे कुठंच आपण नगरसेवक आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण स्वतः काय जबाबदारी घ्या ना, आपल्या लोकांची, आपल्या माणसाला जर इकडं तो त्या इकडं 9 वर्षापासून तुमच्याकडे काम करताय, त्यांचा पाय तुटला आहे, मग त्यांना कुठेतरी तुम्ही कामावरती परत घेणं गरजेचं होतं। ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा मी अभिनंदन करेन, धन्यवाद देईल ते आमचे मुख्य सुरक्षा अधिकारी माधव जगताप साहेब असतील, आमचे केंजळे साहेब असतील, या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी मी जे ॲप्लिकेशन त्यांच्याकडे केलं की आज ह्यांना कोण आहे, ह्यांना कुणी घरामध्ये कोणी कमवतो नाही आहे, 2 मुली आहेत, त्यात 1 मुलगी लग्न होऊन गेली, दुसरी मुलगी आहे त्यांना, आणि त्या दोघीच मायलेकी घरामध्ये असतात, मग त्यांनी घर त्यांचं चालवायचं कसं, आज त्यांचा वर्षभरापासून त्यांना नुसती आश्वासनं दिली जातात,
आणि साहेबांना या गोष्टी सांगितल्या. माधव जगतापांनी लगेच या गोष्टी ॲग्री झाल्या, केंद्रीय साहेबांना सांगितलं आणि आज त्यांना इकडं आपल्या ह्याच्यामध्ये जे काही आपलं इकडचं बीटी कवडे रोडचं ससाणे उद्यान आहे, या ससाणे उद्यानामध्ये त्यांना गेल्या 2 दिवसापासून इकडे ड्युटी मिळाली. मलासुद्धा माझं मी जे काम मनापासून केलं होतं त्या कामाचं मलासुद्धा समाधान आहे. एक चांगला विषय मी हाताळला आणि माझे ते याच्यामध्ये मी बघत असतो पहिल्यांदा सुरुवातीपासून विषय हातामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये निर्णय लागेपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहायचं. आज सगळ्या गोष्टी तापासून पाहिल्या आणि त्याच्यानंतर मग मी आज यांना सुरक्षा कर्मचारी म्हणून बसून का व्हायना. मी साहेबांना तेच सांगितलं, जर तुम्ही यांना बसून का व्हायना ड्युटी दिली नाही, आपण महानगरपालिका यांचा यूज अँड थ्रो करू शकत नाही. यांचा तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या लोकांकडनं 9 वर्ष काम करून घेतले आणि आता त्यांच्यावरती वेळ आल्यावरती त्यांना तुम्हाला सोडून चालणार नाही हे माझं गाऱ्हाणं माननीय मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी ऐकलं आणि आज त्यांना या ठिकाणी कामावर पाठवले. आम्ही जे काम करतो ते मनसे करतो आणि ह्या कामामधनं आज आम्हाला चांगला निर्णय मिळाला. मला वाटतं की मी गेल्या 2-3 दिवसापासून त्यांच्या पाठपुराव्यामध्ये होतो, संबंधित अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामध्ये होतो, काम होणार नाही होणार पण मला पूर्ण शाश्वती होती की मी लक्ष घातले काम होणार आणि आज त्यांना काम इकडे मिळाले. आज त्यांनी अशी एक स्वतःसाठी एक ही गाडी पण घेतली आहे आणि ह्या गाडीवरनं, कारण एवढ्या लांबून इकडे येणं त्यांना जमणार नाही आहे, ते गाडी पण इथं गाडीमध्ये घेऊन येतात इकडं. आणि अजून तर त्यांना मेन गेटवरती सुरक्षा कर्मचारी म्हणून त्यांना काय फरक पडतो 10-12 हजार रुपये. अरे महानगरपालिकेमध्ये काय कशा पद्धतीने काम चाललं आहे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे एखाद्या जर कुटुंब तुमच्या इथं असेल, 10 वर्षापासून तुमच्याकडे सेवा देत असतील आणि आज त्यांच्यावरती वेळ आल्यानंतर जो तुम्ही त्यांना हाकलून देणार असाल, त्यांना कामावरती घेणार असाल, तर आम्ही या गोष्टी कदापि शक्य आम्ही सहन करणार नाही. त्या पद्धतीने आम्ही सांगितलं. कदाचित मलासुद्धा त्या गोष्टीमध्ये थोडा त्रास झाला, परंतु माझी इच्छाशक्ती प्रबळ होती की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या ताईला कामाला लावायचे आणि हिला मला कुठेतरी एखाद्या वॉर्ड ऑफिसवरती एखाद्या गार्डनमध्ये एंट्रीला काय होईना त्यांना तिथं खुर्ची टाकून बसून राहायला लावायचे. तिथं बसून राहिले ना एखाद्या अशा माणसाचे जर आपण आशीर्वाद घेतले तर मला वाटतं की आपली महानगरपालिका बी चांगली कुठंतरी नावारूपाला येईल. नाहीतर काय, आज किती जण खातात पितात त्या पालिकेमध्ये, कुठं कुठं कसे कसे पैसे वायाला जातात, कुठं पैसे जातात, एखाद्याच्या कुटुंबाला लागले, एखाद्याचं तिथं. मी काय म्हणत नाही की त्या जन्मता अपंग नाही आहेत, जन्मता अपंग असेल तर त्याला सुरक्षा कर्मचारी घेऊ शकत नाही. त्या आपल्याकडे आल्यानंतरनं त्या अपंग झालेल्या आहेत, 9-10 वर्ष आपल्याकडे सेवा केल्यानंतर अपंग झाल्या आहेत. आता महानगरपालिकेला म्हणलं तर महानगरपालिका जबाबदारी झटक ना, कारण ते कॉन्ट्रॅक्ट बेस आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेस असलं तरी सुद्धा त्यांनी 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही सांगताल त्या क्वारंटीन सेंटरवरती, तुम्ही सांगताल त्या हॉस्पिटलवरती त्या सतत उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता त्यांच्यावरती वेळ आल्यावरती, ज्यावेळेस महानगरपालिकेवरती वेळ होती नाही त्या माणसांना तुम्ही धरून इथं आणत होता, त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला लावत होता, असं त्यांच्या वेळ आल्यावरती पालिकेने बरोबर हात झटकले होते. पुन्हा एकदा मी पालिकेच्या सुरक्षा विभागाचे धन्यवाद मानेन की त्यांनी मी केलेलं ॲप्लिकेशन मान्य केलं आणि आज सुवर्ण कसब्यांना या ठिकाणी या गार्डनमध्ये कर्मचारी म्हणून इकडे त्यांना बसू दिलं जात आहे, त्यांना इथं रेग्युलर कामावरती घेतलं आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्ते, मी सुवर्ण कसबे बोलते. माझ्या आयुष्यात असं काही घडलं की ते स्वप्नात पण मी पाहिलं नव्हतं. अचानक सगळं काही ठीक असताना मिस्टर वारले, त्यातून मी हिंमत ठेवली. 2 मुलींचा सांभाळ करत असताना हे अचानक माझ्या जीवनात हा हास्य झाला. त्याच्यानंतर पण मी डगमली नाही, मी कामासाठी भरपूर काही केलं. 4 महिन्यात मी कवर झाली, माझ्या पायाची जखम वगैरे सगळं काही ठीक झाली. पण परिस्थिती अक्षरशः खूप वाईट ह्याच्यामध्ये चालली होती. पैसा पाणी सगळं काय हॉस्पिटलमध्ये गेलं होतं. मग नंतर कामासाठी मी प्रयत्न केला, 5व्या महिन्यापासून खूप काही केलं पण हाती काहीच लागलेलं नाही. नगरसेवककडे गेली, आमदारांकडे गेली, महापौरांकडे गेली, युनियनच्या ऑफिसला गेली, भरपूर ठिकाणी मी फिरले एक पायावर, तरी पण काही न्याय मला काही भेटला नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर पण थकून अक्षरशः रात्रीची मला एक वेळ झोप येत नव्हती. असं एक टाईम आला होता की आत्महत्येपर्यंत टाईम आला होता की आता नाही, आता सगळं संपलं आहे, आता मुली कशा जगू, काम नाही आहे नाही. प्रत्येक ठिकाणी मी कामासाठी फिरत होती, काम काही लागत नव्हतं. नंतर मी रात्रीची मला एक वेळ झोप नाही आली, मी असा यूट्यूब चॅनल बघत होती, त्यात मला तात्यांचा एक व्हिडिओ दिसला.
दिसल्यानंतर मी एक दोन व्हिडिओ पाहिले, ताईंचा पण पाहिला. मग मी यांचं ह्याच्यावर गुगलवर सर्च केले, यांचे नंबर गुगलवर सर्च करून मी तो नंबर काढला आणि मी कॉन्टॅक्ट केलं. ताईंसोबत पण केलं आणि तात्यांसोबत पण केलं. मग त्याच्यामध्ये मला इतकं म्हणजे आनंद, मला बोलायचा पण आता मी काय बोलून कसं बोलू मला काही काही कळत नाही. पण मला खरंच न्याय भेटला तात्यांकडून आणि ताईंकडून. वास्तविक पाहता तुम्ही जर बघितलं तर या आज 9 ते 10 वर्ष कंत्राटी कर्मचारी होत्या. असा आघात झाल्यानंतर त्या म्हणल्या असत्या मला लॉंग टाइम सेटलमेंटचे पैसे द्या, मी घरी बसते. परंतु हे कौतुक करण्यासारखं या ताईचं की ती म्हणजे मला सेटलमेंट नको, काही नको, किंवा मला तुमचं 50,000 नको, 1,00,000 नको, मला काम द्या, मी माझं कष्ट करते आणि त्याच्यावर माझं घर चालवते. ही जिद्द तिची खूप महत्त्वाची होती. तिचे कोण पूर्वी तिचा ती परमेश्वर जो असेल तो तिला आम्ही म्हणे पावला असेल. तिने आम्हाला कॉन्टॅक्ट केला, आम्ही त्या पद्धतीतनं जो खरंच जो न्याय द्यायचा होता त्या न्यायाने मी सांगितलं तुम्हाला मगाशी की नगरसेवक होणं खूप सोपं आहे, 3 टाइम 4 टाइम, पण आपली कर्तव्य निभावणं अवघड आहे. त्या सगळ्यांकडे जाऊन आणत्या सगळ्यांकडं की त्यांनी आशा सोडली होती. परंतु त्यांना या युनियनकडे पण गेल्या होत्या, अशा बऱ्याच युनियन संस्था असतात. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर खमकी आहेच, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुणे मनपा कर्मचारी सेना पण आहे जी परमनंट आणि कर्मचाऱ्यांसाठी काम करते. ते काम करतात म्हणजे आम्हीच काम करतो त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अशा अन्याय होणाऱ्या माता भगिनी बंधू ज्या आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरात तरी तुम्हाला सांगते, तात्या आणि मी असतो हा कुठलाही अन्याय होणार नाही. पुन्हा एकदा मी प्रामाणिकपणे, कारण का खरंच हे काम खूप अवघड होतं, त्याच्यामध्ये काही क्युरीज आलत्या, लिगल्स आलत्या, सगळ्या आलत्या. तात्याने मगाशी सांगितलं की जे निवेदन दिलं सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्यावरनं ह्या सगळ्या जडणघडण होऊन आज या महिलेचं घर पुन्हा प्रस्थापित झालेलं आहे, ते चालणार आहे, तिच्या 2 मुली त्याच्यावर राहणार आहेत. म्हणून मी सुद्धा ताईंना खूप खूप शुभेच्छा देते, छान काम करा आणि तात्याने आम्ही सोबत तुमच्या आहोत एवढंच सांगते आणि सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी अजून एक बोलती की मी एवढं फिरली पण मला असं न्याय देणारे लगेचच्या लगेच माझं काम झालं. मी इतक्या दिवस मी 4-5 महिने मी फिरली पण कुठून काम झालं नाही. पण ताईंकडून आणि तात्यांकडून 1 महिन्याच्याच मला काम भेटलं आणि काम लागलं. मी खूप खूप आभार आहे. मला खरं तर मला उठून त्यांच्या पाय धरूशी वाटतात ते आज, पण मी ते करू शकत नाही. खरंच खूप देव माणूस म्हणजे माझ्या आयुष्यातलं. मी आजपासून तर तात्यांचा एक फोटो ठेवून मी देवपूजा म्हणतात ना देवर ठेवायचं, तसं मी करणार आहे आजपासून तर. आणि खरंच खूप धन्यवाद तात्या, खरंच मनापासून. लाड असं राहून आहे का?